नमस्कार. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेला 72 तास या ठिकाणी बाकी आहेत. खरं तर 72 तासानंतर या ठिकाणी मतदार मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज या ठिकाणी शिंदे गटाचे तुळजापूर तालुक्याचे उपतालुका प्रमुख रमेश काळगावकर आमच्यासोबत आहेत. त्यांचं मतदारांना काय आव्हान असणार आहे याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. रमेशजी, काय आव्हान असणार आहे तुमचं मतदार? सर्वप्रथम मी माझ्या जिल्ह्यातील सर्व मतदार बंधूंना माझी प्रामाणिकपणाने विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचा हक्क बजावा. ही माझी सर्व धाराशिव जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना विनंती आहे. आणि मतदान करत असताना आपलं मतदान हे फेल जाऊ नये. जे देशाच्या हिताचं असेल, देश रक्षणासाठी असेल, देशाच्या संरक्षणासाठी असेल, त्यासाठी आमच्या या जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींनी विचारपूर्वक मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करतो. बरं, विचारपूर्वक म्हणजे कोणाला मतदान करावं? गेल्या 10 वर्षामध्ये जो मोदी फॅक्टर या देशामध्ये आला, माननीय देशाचे पंतप्रधान ज्यांना आपण विश्वगुरू म्हणतो, ज्यांची ख्याती आज भारत देशामध्येच नाही तर सबंध जगामध्ये आज त्यांची ख्याती आहे. अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, चीन असेल, असे अनेक जे बलाढ्य देश आहे, या देशांना मोदीजींनी मागे टाकत आपला कार्याचा ठसा त्यांनी या जगाला दाखवून दिलेला आहे की जो भारत देश हा सपोल्याचा देश म्हणून ओळखला जायचा, त्या भारत देशाला, भारत देशाची ओळख आज जगामध्ये मोदीजींनी करून दिलेली आहे. त्यामुळं मोदीजींना पुन्हा एकदा या देशाचा, या भारतभूमीचा पंतप्रधान करावं असं मी माझ्या धाराशिव जिल्ह्यातीलच नव्हे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना सांगतो की मोदीजीशिवाय पर्याय या देशाला कुठलाच नाही. कारण जर सक्षम विरोधकच या देशाला उपलब्ध नाही तर आपण कुणाकडे बघून मतदान करायचं? राहुल गांधीकडं जर आपण विषय केला तर राहुल गांधींना त्यांचा स्वतःचा पक्ष त्यांना सांभाळता येत नाही आहे. आज त्यांच्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे, त्यांचा पक्ष त्यांना नीट चालवता येत नाही तर ते देश काय चालवतील? म्हणून या देशाला एक बलाढ्य आणि मजबूत कणखर असं नेतृत्व या देशाला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा फिरसे मोदी सरकार हा आपल्याला एकमेव पर्याय आहे. या धाराशिवचे लोकप्रिय उमेदवार माननीय अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी मिळाल्यापासून एक नवं चैतन्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आलेलं आहे. आणि अर्चनाताईंनी त्यांनी त्यांच्या कार्यातून बचत गट असतील, त्यांचं लेडीज क्लब असेल, अनेक महिलांना सक्षमीकरणाचा विषय असेल, त्यांनी अगदी सहजपणे हाताळून महिलांना बळकट आणि सक्षम बनवण्यासाठी त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे, आज त्यांनी जर खासदार झालं, आणि मला आशा आहे ते 100% खासदार होतील, धाराशिवचे जनता ही सुज्ञ आहे आणि अर्चनाताईला ते खासदार करतील. जर अर्चनाताई खासदार झाल्या तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक महिला खासदार आपल्या या धाराशिव जिल्ह्याला प्राप्त होईल आणि या धाराशिव जिल्ह्याचं रुपडं बदलल्याशिवाय राहणार नाही. खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून माझ्या सावरगावच्या बाजूनं खूप मोठा तलाव गेलेला आहे, जो 21 TMC चं पाणी तिथून जात आहे. त्यासाठी जवळजवळ 16,000 कोटी माननीय नरेंद्रभाई मोदी, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांनी या मराठवाड्यासाठी भरघोस असा निधी दिला आणि जी मृत पावलेली योजना होती ती त्यांनी पुन्हा पुनर्जीवित केली आणि ते काम आज वेगानं चालू आहे. आणि या कॅनेलच्या माध्यमातून माझ्या हजारो लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून जे आज शेतकरी पाण्यासाठी तडफडत आहेत ती शेतकरी आज सुजलाम आणि सुफलाम होणार आहेत, यात काहीच वाद नाही. म्हणून माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे, माझी विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला माननीय अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे. घड्याळ हे बॅलेट पेपरवरती 1 नंबर क्रमांकाला आलेला आहे. अर्चनाताईंना 1 नंबर मताधिक्यानं अर्चनाताईंना निवडून आपण द्यायचा आहे
आणि या धाराशिव जिल्ह्याला पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेनं न्यायचं आहे।